खासदार जयवंत पाटील यांनी 3000 रुपयाचा धनादेश दिला होता. विद्यमान सरपंच कुंडलिक राघव भोकरे यांनी 3000 रुपयाचा पारितोषिक दिला होता. त्यानंतर देवानंद थळे साहेब उपप्रमुख ठाणे जिल्हा शिवसेना यांनी 10000 रुपये, सुशांत नितळकर यांच्याकडून 20000 रुपये उपशिवसेना तालुका प्रमुख भिवंडी. त्यानंतर या स्पर्धेमध्ये संपूर्ण चेंडूची व्यवस्था अजय म्हात्रे वासुदेव म्हात्रे यांनी आमच्यासाठी करून दिली होती आणि सुशांत नितळकर यांनी आम्हाला लाईव्ह टेलिकास्टची देखील व्यवस्था केली होती. त्यानंतर एच डी यादव आर एम पी लॉजिस्टिक यांच्याकडून 3000 रुपये, भरत पाटील यांच्याकडून 5000 रुपये. त्यानंतर संपूर्ण भोजनाची व्यवस्था हॉटेल तलाव गार्डन प्रकाश उमराटकर साहेब. त्यानंतर रिक्की मंडप डेकोरेटर पॅरिस पाटील, वंदना डीजे, प्रमोद मेस्त्री. संपूर्ण स्पर्धेमध्ये पाण्याचा पुण्याचा वाटा विनय गोवर्धन पाटील यांनी उचलला होता. त्यानंतर राजेंद्र भोकरे साहेब भारत खाद्य संलग्न असे हे सदस्य त्यांच्याकडून 15000 रुपये, गोरखनाथ जोशी 1000 रुपये, राजेंद्र रघुनाथ पाटील 5000 रुपये, भरत जयवंत पाटील यांच्याकडून 5000 रुपये. त्यानंतर नितीन शहा 1000 रुपये, हरिदास पाटील पोलीस पाटील यांच्याकडून 500 रुपये, योगेशजी मालीसाहेब 3000 रुपये, अमोल तरे 1000 रुपये, राकेश पाटील 3000 रुपये आणि स्नेहा देवेंद्र पाटील विद्यमान उपसरपंच 2100 रुपये. धन्यवाद. सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा खूप खूप आभार. ओ टू ज्ञानेश्वर चिकणे सर. सो वेलकम ऑल द व्यूअर्स एंड प्लेयर्स, यू आर वॉचिंग फॅब्युलस ट्रॉफी. दिस इज अ जय कुमार ट्रॉफी 2020 मॅच बिटवीन सचिन स्पोर्ट पूर्णा अँड इगल स्पोर्ट खाटी. दिस इज अ मेगा फिनाले. पहिलं षटक टाकण्यासाठी या ठिकाणी तयार होतोय दीपा प्रदीप आणि प्रमोद ही जोडी खेळपट्टीवर. पहिला चेंडू बॅक फुटला जाऊन चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला होता मात्र चेंडू निघून जातो यष्टी रक्षक एमांबेडकरच्याकडे. चांगली या ठिकाणी सुरुवात केलेली आहे दीपकने. आमच्या स्पर्धा स्पर्धा कुठल्याही असो, कबड्डी असो या क्रिकेट, एक आमचा चांगला संकल्प आणि उपक्रम असतो. यावेळेस देखील आम्ही विघ्नेश देवीदास चौधरी यांचा ठाणे जिल्हा कबड्डी कर्णधारपदी निवड झाल्याचं त्यांचा सत्कार करू इच्छितो. तसेच विजया सुनील पाटील या कुस्तीपटू, एक माझे परममित्र सुनील पाटील यांची कन्या कुस्तीपटू, त्यांचे ठाणे जिल्ह्यात देखील त्यांना निवड झाल्याबद्दल त्यांचा देखील आम्ही सत्कार करू इच्छितो. तसे आपल्या आगरी उत्सव महोत्सवामध्ये जो साहित्य क्षेत्र भूषण यांना पुरस्कार मिळाले तेव्हा आमचे परममित्र श्री ज्ञानेश्वर हरिचंद्र चिकणे यांचा देखील सत्कार करू इच्छितो. तसेच आगरी ग्रंथ म्हणून आगरी समाजाने ज्यांना आगरी ग्रंथ म्हणून संबोधलेलं आहे असे सर्वेश रवींद्र पाटील यांचा देखील आम्ही सत्कार करू इच्छितो. तसेच सन्माननीय प्रताप शेठ पाटील आपल्या न्यू 40+ चे अध्यक्ष, त्यांना आगरी समाज उद्योजक म्हणून रायगड आणि ठाणे यांचा देखील आम्ही सत्कार करू इच्छितो. आमच्या स्पर्धेमध्ये नेहमीच वेगळा उपक्रम असतो हे मुद्दाम आपण सांगू इच्छितो. अगदी बरोबर संतोषजी पाटील साहेब. तर जाऊया आपण सामन्याकडे कार्यक्रम केली सर. पहिलं षटक मार्गस्थ आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहतो एक बाद एक अशी धावसंख्या झालेली. प्रमोद मात्र बाद झालेला, मोठा धक्का या ठिकाणी लागलेला इगल स्पोर्ट खाडी संघाला. महत्वाच्या दोन सामन्यात प्रमोद अपयशी ठरलेला आहे. थोड्याच वेळात बक्षीस समारंभाच्या कार्यक्रमात सन्माननीय आपले भिवंडी ग्रामीण क्षेत्राचे आमदार सन्माननीय शांतारामजी मोरे साहेब काही वेळातच इथं हजर होणार आहेत. तसेच सन्माननीय आरसी पाटील साहेब जे ज्येष्ठ नेते ठाणे जिल्ह्याचे आहेत यांचं देखील थोड्याच वेळात तिथं आगमन होणार आहे. तसेच सन्माननीय जी कृष्णकांतजी कोंडलेकर साहेब माजी सरचिटणीस भारतीय कामगार सेना हे देखील थोड्याच वेळात. तसेच राजेंद्र मोरे साहेब सदस्य लेबर संघटना भारत सरकार, सुशांत इतरकर साहेब उपतालुका प्रमुख भिवंडी, प्रताप शेठ अध्यक्ष न्यू 40+ भिवंडी, आमचे आदरणीय बाबा रमेश पाटील साहेब माजी अध्यक्ष आधार पतसंस्था, तसे माजी सरपंच आणि प्रशासक देखील होते
हे आपणास मुद्दाम सांगू इच्छितो. तसेच सन्माननीय मनीषजी तरे साहेब माजी सरपंच अंजूर, तसेच सन्माननीय जनार्दनजी तरे साहेब अध्यक्ष वेताल माथाडी संघटना कालनेर, तसेच दशरथजी म्हात्रे साहेब एक कबड्डीपटू, तसेच एक आदर्श व्यक्तिमत्व आमच्या कालेर गावचे, यांचं देखील व्यासपीठावर स्थानापन्न झालेलं आहे. या मंडळाच्या वतीने त्यांचं खूप खूप आभार. तर पहिले षटक संपलेले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागलेल्या तर 7-1 नाणेफेक हे जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी स्वीकारलेले हे विसरून चालता कामा नये एगल स्पोर्ट खाडी संघाने. मात्र सचिन स्पोर्ट पूर्ण संघ आपणास विनंती करतोय हेमंत मिटकर तसे तो सर्व सहकारी ही यानंतर बॅटिंग आपल्याला करायची आहे. आपण वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. दोन्ही संघांच्या आम्ही म्हणणं ऐकून घेतलं. सामना आम्हाला 4 षटकांचा खेळायचा, अंतिम सामना 4 षटकांचा खेळायचा आहे. संतोष पाटील आयोजक यांची इच्छा होती, 15 वर्षी कालेर संघाची इच्छा होती की अंतिम सामना 4 षटकांचा व्हावा आणि त्याचप्रमाणे आम्ही अंतिम सामना 4 षटकांचा खेळवत आहोत. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय आणि दुसरं षटक घेऊन येतोय बालचंद टावरे. बालचंद टावरे 40+ क्रिकेट संघटना जर म्हटली तर बालचंद तावरे यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी. कोषाध्यक्ष खजिनदार आहेत, मात्र इथे त्यांचं पद बाजूला ठेवून ते गोलंदाजी करणार आहेत. कारण हा सामना नक्कीच जिंकण्याचा प्रयत्न असेल. सहसचिव धर्मेंद्र तांगडी विरुद्ध संघात आहेत, त्यांनाही पद बाजूला ठेवून खेळ करायचंय. आपल्या संघ सहकार्यांना समजवून सांगायचंय. यावेळी मात्र पहिला चेंडू बघू शकतो आपण, फ्रंटफुटवर आला होता फलंदाज ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. बघा कॉन्फिडन्स होता यष्टी रक्षक हेमंत मिटकरला की हा चेंडू बॅटला चाटून माझ्या हातात आले. मात्र पंच सूर्यकांत मोरे तटस्थ पंच, नॉन स्ट्राईक एंडला जे पंच आहेत पंच आमचे पाटील सर गोरख पाटील असं नाव या स्क्वेअर लेग पंचांचं. पुन्हा एकदा बालचंद टावरे. आता मात्र चेंडू हवेत आउटसाइड एज थिंक एज लागलेली आहे ती. येस हा जल्लोष बघा, बाद होतोय फलंदाज आणखी एक ईगल स्पोर्ट खाडी संघाचा. डीजे मास्टर व्यासपीठावर ज्यांचं नुकतंच आगमन झालं असे सन्माननीय सुरेश सकारामजी पाटील, शालेय व्यवस्थापन समिती माझे सहकारी आणि शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य यांचं देखील मंडळात खूप खूप स्वागत करीत आहे. नक्कीच मित्रांनो, मंगळवार बुधवार आणि गुरुवार या 3 दिवशी ईगल स्पोर्ट खारडी खारडी येथे जी स्पर्धा आहे डे नाईट स्पर्धा आहे, नक्कीच ती डे नाईट स्पर्धा सुरू होणार आहे. सुरेश इंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून भरत देवलीकर यांनी जी स्पर्धा आयोजित केलेली आहे त्या स्पर्धेमध्ये नवीन 40+ क्रिकेट संघटनेचा महासंग्राम आपण पाहणार आहोत. डे नाईट मंगळवारपासून फक्त नाईटसाठी नक्की सर्व संघांनी तयार राहायचं आहे. बऱ्याचशा इच्छा तुमच्या पूर्ण झाल्या अनेक मोठ्या मैदानावर खेळण्याच्या, मात्र नाईट स्पर्धा खेळण्याची इच्छा पूर्ण होणार आहे. पुन्हा एकदा नवीन फलंदाज खेळपट्टीवर येतोय. राजेश प्रदीप अजून खेळपट्टीवर आहे. मात्र खाली राहणारा चेंडू नक्कीच बघायचंय. यष्ट्यांना जवळ जवळ चाटून गेलेला हा चेंडू निघून जातो यष्टी रक्षकाकडे. हेमंत मिटकर चांगले यष्टी रक्षण स्वतः कर्णधार. 7 धावा धावफलकावर लागलेत, चेंडू टाकून झालेले या इनिंग. तसेच नुकतेच व्यासपीठावर आगमन झाले सन्माननीय भागीरथजी म्हात्रे नटसम्राट, त्यांना पूर्वी नटसम्राट या नावाने ओळखायचे. भगीरथजी म्हात्रे माजी अध्यक्ष तांडेल मंडल कशाळी ते गायमुख तांडेल मंडल आणि मला वाटते उपाध्यक्ष देखील होते आधार पतसंस्थेचे आणि अध्यक्ष आणि उपाध्यक्ष बघा ना किती योगायोग आहे. एक आपल्या व्यासपीठावर अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आधार पतसंस्थेचा
किती भाग्यवान आमची कमिटी असेल इस बंद्रा मारुती न्यू 40+. जसा ब्रह्मविष्णू महेश अध्यक्ष आणि उपाध्यक्ष एकत्र आले होते, तसेच आधार पतसंस्थे देखील अध्यक्ष आणि उपाध्यक्ष देखील व्यासपीठावर एकत्र आहे. हे सर्वांना मुद्दाम सांगू इच्छितो. येस, आणि या ठिकाणी दुसरं तिसरं काही दिसत नाही काळीराम केनी सर, तर ते प्रेम दिसते बंद्रा मारुती कालेर संघावरचं, ते प्रेम दिसतंय आमचे मित्र संतोष पाटील यांच्यावरचं प्रेम या मान्यवरांचं. यावेळी मात्र फोर्स केलेला चेंडू जबरदस्त फटका च्या बोक्षात चेंडू जातोय कऊ कॉर्नरच्या वरून. जय कुमार षटकार. थँक्यू डीजे. व्यासपीठावरती जिल्हा परिषद शाला काल्लेर, शाला व्यवस्थापन कमिटीचे सदस्य सुरेश सकाराम पाटील साहेबांचा शुभ सन्मान, तसेच काँग्रेस अध्यक्ष आहेत काल्लेर सुरेश सकाराम पाटील साहेब, शाला व्यवस्थापन कमिटी जिल्हा परिषद काल्लेरचे सदस्य देखील आहेत, आणि काँग्रेस पक्षाचे ते काल्लेरचे अध्यक्ष आहेत सुरेशजी पाटील साहेब. आपलं खूप खूप स्वागत संतोषजी पाटील यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेच्या माध्यमातून. कॅमेरामॅन आपण स्टेज कव्हर करायचं आहे, भरत पाटील संजय गुलवी धन्यवाद. पाहू शकता व्यासपीठावरती सुरेश पाटील साहेबांचा शुभ सन्मान केला जातोय, धन्यवाद. आता मात्र त्रिफलाचित प्रदीप याला जावं लागेल खेळपट्टी सोडून डगआउट मध्ये. काय जबरदस्त चेंडू होता, पडल्यानंतर खाली राहणारा चेंडू, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, तितका चेंडू शॉर्ट नव्हता, सरळ मधली एसटी उखडलेली आहे आणि प्रदीप याची खेळी मात्र संपुष्टात. डीजे मास्टर धन्यवाद. थांबायचं आहे डीजे मास्टर, आपण व्यासपीठावरती स्वागत सन्मान करतोय. भागीरथजी म्हात्रे साहेब, माजी अध्यक्ष टांडल मंडल कशिली ते गायमुख, मुरारी बाबू पाटील माजी सरपंच ग्रामपंचायत काल्लेर साहेबांचं मनापासून हार्दिक स्वागत, वेलकम. स्पर्धेमध्ये आम्हाला सर्वच्या सर्व पारितोषिक ट्रॉफीज दिलेले आहेत, धाव संख्या झालेली 19 धावा झालेले आहेत. वेलकम सुस्वागतम. कवी सर्वेश तरे यांचं या ठिकाणी आगमन होत आहे, आग्रा यांचे सूत्रधार, त्यानंतर आगरी शाळेचे सूत्रधार आणि आमचे मित्र जीवलग मित्र सर्वेश तरे यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. थोड्याच दिवसात त्यांच्याकडून आपण आगरी ग्रंथालय हा उपक्रम पाहणार आहोत. वेलकम सर्वेश तरे, आपलं हार्दिक स्वागत सुस्वागतम. भागीरथजी म्हात्रे साहेबांचा शुभ सन्मान. कॅमेरामॅन आपण व्यासपीठावरती स्टेज कव्हर करायचं आहे, कॅमेरामॅन आमचे भारत पाटील आपण स्टेज कव्हर करायचं आहे. कॅन्डल मंडळाला माजी अध्यक्ष कशिली ते गायमुख, नटसम्राट भागीरथजी म्हात्रे साहेबांचं इथं शुभ सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. सर्वेजी तरे निश्चितच आगरी ग्रंथालय, तसेच मुरारी बाबू पाटील माजी सरपंच, आणि या स्पर्धेसाठी यांनी आम्हाला लाखमोलाचं सहकार्य केलेले आपल्या काल्लेर ग्रामपंचायतचे माजी सरपंच कॅमेरामॅन भारत पाटील आपण व्यासपीठावर स्टेज कव्हर करायचं आहे, धन्यवाद. गुरुनाथ पाटील या मान्यवरांचं देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत. मडवी आपण देखील आमच्या स्वागत सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. चला संतोष तुकाराम पाटील साहेब गुरुनाथजी मडवी साहेबांचा आपण शुभ सन्मान करायचा आहे. आपल्या गावचे ज्येष्ठ समाज सेवक धन्यवाद. ओव्हर टू ज्ञानेश्वर चिकणी सर. येस, सर्वेश तारे यांचं विशेष स्वागत आणि सत्कार आपण बक्षीस समारंभावेळी करणार आहोत. आता जर संतोष पाटील यांनी सांगितलं आगरी भाषेसाठी उल्लेखनीय ज्यांनी प्रयत्न केलेले आहे, अनेक उपक्रम आगरी भाषेसाठी ज्यांनी हाती घेतलेले आहेत, असे सर्वेश तारे या मान्यवर कक्षामध्ये उपस्थित आहेत. विशेष सत्कार त्यांचा या ठिकाणी होणार आहे म्हणून नक्कीच त्यांना या ठिकाणी आमंत्रित केलेले आहे. तर या ठिकाणी मात्र एक धाव पूर्ण होते, एका धावेने धावसंख्या पुढे सरकलेली, धावसंख्या झालेली 23 धावा धावपळकावर लागलेले आहेत. 4 षटकांचा सामना आहे, चंदन गोलंदाजी करतोय. चंदनने काय षटक टाकलं होतं या अगोदर कार्यक्रम केनी सर आपण बघितलं, मेडन षटक, आणि त्या षटकामध्ये फक्त त्या षटकामध्ये 2 फलंदाज बाद केले होते, विकेट मेडन. जे जगदीशने काल जे षटक टाकलं होतं त्या षटका
षटकावर वरचढ असं ते षटक होतं. चंदनचं चंदन पुन्हा एकदा सुरुवात करतो आपल्या गोलंदाजीला. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी करतोय. ह्यावेळी मात्र चेंडूला हुक केलेला आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय का बघायचंय. नाही, क्षेत्ररक्षकापासून दूर. जय कुमार षटकार. सन्माननीय शिवसेना संपर्क प्रमुख सन्माननीय जी बाळाजी बाळ्यामामा म्हात्रे काही वेळातच क्रीडानगरीत उपस्थित राहणार आहेत. थोड्या वेळातच त्यांचं आगमन होणार आहे. सन्माननीय विनोदजी मुकादम साहेब सदस्य पंचायत समिती भिवंडी यांचं थोड्या वेळात इथं क्रीडानगरी आगमन होणार आहे. पंच चेंडू आलेला बघा इकडून. चला सचिन फड पूर्ण संघाचे सर्व खेळाडू कृपया वेल कमी खर्च करा. मेगा फिनाले सामना मित्रांनो आपण पाहतोय. जॉय कुमार युवा प्रतिष्ठान क्रिकेट सोलेचा अंतिम सामना सचिन स्फोट पूर्ण आणि इगल स्फोट खाडी आमच्या मान्यवरांची उपस्थिती आम्हाला लाभत आहे. बक्षीस वितरण सोहळ्यासाठी आमचे काही मुख्य मान्यवर आमच्या व्यासपीठाकडे अग्रक्रम करीत आहेत. धाव संख्या झालेली 29. 29 धावा, 3 बाद 29 धावा. यावेळी मात्र फोर्स केलेला आहे चेंडूला पुढे येऊन. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येस सुरेख जेल बजरंग पाटील याचा आणि खेळी संपुष्टात येते आणखी एका फलंदाजाची. राजेशला माघारी जावं लागेल. तर चार फलंदाज बाद झालेले संदीप आणि ज्युनियर प्रदीप यांच्या खांद्यावर जबाबदारी. अजूनही 8 चेंडूंचा खेळ शेष आहे. या 8 चेंडूवर किमान 15 ते 20 धावा जर आल्या तर एक टफ एन्काउंटर आपण पाहू शकतो. इगल स्पोर्ट खाडी संघ आतापर्यंत धावसंख्या केलेले 29 धावा धावपळकावर लागलेले आहेत. 50 किंवा 55 किंवा 45 वर जरी धावा केल्या तर इगल स्पोर्ट खाडी संघाकडे चांगली गोलंदाजी एक टफ एन्काउंटर आपल्याला पाहायला मिळू शकतो. मात्र अंतिम सामना आहे. कितीही धावा झाल्या तरी दोन्ही संघ हार मानणार नाहीयेत. दोन्ही संघ अंतिम विजेते ठरलेले आहेत या सीझन मध्ये. काय जबरदस्त फटका आणि काय जबरदस्त त्या ठिकाणी बघितलं. आपण ट्राय केला होता, पूर्ण झोकून दिलं होतं स्वतःला. कपिल चौधरी वादली खेळी साकारली होती. कपिल चौधरी यांनी आठवत असेल वराल देवी ताडाली स्पर्धेमध्ये. धावसंख्या 2 ने पुढे सरकले. धावसंख्या झालेली 31. पुन्हा एकदा सज्ज होतोय चंदन. आता मात्र चेंडूला पुल केलेला आहे. पॉवरफुल फटका. येस ओव्हर मिड विकेट फॉर बघूया काय. पंचांचा इशारा अजून आलेला नाहीये. तर निश्चितच डिसिजन पेंडिंग आहे. तत्पूर्वी आपण व्यासपीठावरती जाऊया. पंचायत समिती विद्यमान सदस्य विनोदजी मुकादम आपल्या व्यासपीठावरती उपस्थित झालेले आहेत या बक्षीस समारंभासाठी. विनोदजी मुकादम पंचायत समिती विद्यमान सदस्य यांचे या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष स्वागत आणि सत्कार त्यांचा इथं केला जाणार आहे. मी विनोदजी मुकादम यांना विनंती करतो की आमच्या स्वागत सन्मानाचा आपण स्वीकार करावा. पंचायत समिती विद्यमान सदस्य विनोदजी मुकादम यांचं व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जातोय. स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं इथं विशेष स्वागत आणि सन्मान केला जातोय. धन्यवाद. तर या षटकाराने धावसंख्या झालेली 37 37 धावा झालेल्या आहेत 3 षटकांच्या समाप्तीनंतर.
अजूनही शेवटचं षटक शिल्लक आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी या ठिकाणी करतोय ईगल स्पोर्ट खाडी संघ. चला वेळ खर्ची घालू नका प्लीज, कृपया प्लीज. आपल्याच दोन्ही संघांना मैदानाच्या आतमध्ये खेळायचंय. सूर्य अस्ताला चाललेले आणि चार शतके चांगल्या प्रकाशात होतील अशा प्रकारे आपण मैदानामध्ये खेळ करायचं आणि वेळेला महत्व द्यायचंय. कालिराम केनी सर, जर मैदानाबाहेर पब्लिक बघितली, मैदानाबाहेर प्रेक्षक बघितलं तर वाटतंय कुठल्या तरी अँगलने की पोटीप्लाची स्पर्धा सुरू आहे, असं वाटतंय की कुठली तरी सिटीची स्पर्धा आहे, असं वाटतंय की कुठली तरी रेग्युलरची ग्रामीणची स्पर्धा सुरू आहे. अगदी बरोबर ज्ञानेश्वर चकने सर, अतिशय चांगली क्रीडानगरी बंदिरामोर होती काल्लेर आणि काल्लेर गावची आनबान शान आहे. भिवंडी ग्रामीणमध्ये मी तर म्हणेन चिकने सर की बंदिरामोरती क्रीडानगरी ही नंबर वनची क्रीडानगरी आहे आणि प्रेक्षकांची गर्दी मोठ्या संख्येने या क्रीडानगरीमध्ये पाहायला मिळते आणि सर्व प्रेक्षक वर्गाचं मी बंदिरामोरती न्यू 40+ काल्लेर संघाच्या वतीनं शाब्दिक सुमनानी सहर्ष स्वागत करतोय. मित्रांनो आपण पाहतोय जॉय कुमार युवा प्रतिष्ठान चषकाचा मेगा फिनाले, ईगल स्पोर्ट खाडी आणि सचिन स्पोर्ट पूर्णा बिग मॅच. दोन्ही संघांना अजूनही अंतिम विजेतेपद पटकावता आलेले नाही आहे. शतरक्षण करतोय तो सचिन स्पोर्ट पूर्णा, दमन चषकाचा उपविजेता, तर फलंदाजी करतोय ईगल स्पोर्ट खाडी जरीमरी अल्लेमगार या स्पर्धेचा उपविजेता संघ. आता मात्र चेंडूला खेळून काढलेल्या गली क्षेत्रामध्ये पॉइंटचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे, मात्र नाही थर्ड शॉट. थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक जातोय दीपा पायचे, थेट यष्ट्या उद्ध्वस्त केलेल्या आहेत आणि अशा प्रकारे धाव बाद फलंदाज बाद ईगल स्पोर्ट खाडी संघाचा. दरम्यान ईगल स्पोर्ट खाडी संघाला स्पेशल ऑफर आहे. सध्या सुरू जी खारडीला स्पर्धा आहे, डे नाईट स्पर्धा सुरू आहे, त्याचे सर्वे सर्व भरत देवलीकर यांच्याकडून ईगल स्पोर्ट खारडी संघाला तसेच विकास मुकादम यांच्याकडून ईगल स्पोर्ट खारडी संघाला एक ऑफर आहे. आपण जर अंतिम फेरीमध्ये विजय संपादन करता तर आपणास मेजवानी असेल, तर तयार राहा ईगल स्पोर्ट खारडी. वेलकम, सुस्वागतम या व्यासपीठावरती. शुभ आगमन झालेलं आहे. भिवंडी तालुका 40+ संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष आणि राष्ट्रीय उद्योजक भूषण पुरस्काराने ज्यांना सन्मानित केलं ते आमचे सन्माननीय अध्यक्ष राणालगावचे सुपुत्र प्रताप मारुती पाटील साहेब, आपलं सस्नेह मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम, सुस्वागतम. कृपया आपण खेळ थोडासा स्पीडअप करायचा आहे प्लीज, कारण की व्हील कोणासाठी थांबणार नाहीये. या व्यासपीठाकडे काही पाहुण्यांचं शुभ आगमन निश्चितच होणार आहे. निश्चितच सन्माननीय भिवंडीचे आमदार शांताराम मोरे साहेब येणार आहेत, त्यानंतर सुरेश बाळेमामा म्हात्रे साहेब माजी सभापती जिल्हा परिषद ठाणे, तसेच धर्मवीर मित्रमंडळाचे अध्यक्ष आणि आर सी पाटील साहेब ठाणे जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते या मान्यवर थोड्याच वेळात शुभ आगमन होणार आहे. भिवंडी ग्रामीणचे सन्माननीय आमदार शांताराम मोरे साहेबांचं देखील बंदरे मूर्ती क्रीडानगरीमध्ये शुभ आगमन होतंय.
मी बंद्रे मारुती न्यू 40 प्लस संघाच्या वतीने साहेबांचा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. साहेब व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. भिवंडी ग्रामीणचे सन्माननीय आमदार भिवंडी ग्रामीण मध्ये तर ठाणे जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आरसी पाटील साहेब कृष्णकांत कोंडलेकर साहेब या सर्व मान्यवरांचं मी जय कुमार युवा प्रतिष्ठान हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम सुस्वागतम. त्याचप्रमाणे सुशांतजी इताडकर साहेब उपतालुका शिवसेना भिवंडी उपतालुका प्रमुख यांचंही या ठिकाणी आगमन झालेले. सुशांतजी इताडकर साहेब आपलंही मनापासून हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम वेलकम वेलकम. निश्चितच आमचं व्यासपीठ खचाखच भरलेलं आहे. ठाणे जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आरसी पाटील फाउंडेशनचे सर्वे सर्वा सन्माननीय आरसी पाटील साहेबांचं शुभ आगमन. त्यानंतर भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे साहेब. त्यानंतर भारतीय कामगार सेना माजी सरचिटणीस ज्येष्ठ शिवसैनिक कृष्णकांतजी कोंडलेकर साहेब या सर्व मान्यवरांचं सस्नेह मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम सुस्वागतम. यावेळी मात्र फुलटॉस चेंडू खेळून काढलेला आहे. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होते. मात्र दोन धावा पूर्ण सर्व पाहुण्यांच्या दोन धाव पूर्ण झाले. 44 धावा धावपळ करू लागलेले. सर्व पाहुण्यांच्या माहितीसाठी या ठिकाणी सांगतोय की अंतिम सामना आपण पाहत आहे मेगा फिनाले बंदमारुती कालेर आयोजित या स्पर्धेचा. दिवस स्पोर्ट खार्डी आणि सचिन स्पोर्ट पूर्ण या दोन आतापर्यंत चौथे षटक मार्गस्ते आणि चौथ्या षटकामध्ये एकच फोट पाटी संघाने 6-5 44 अशी धावसंख्या गाठलेली आहे. अतिशय सुंदर क्रिकेटचा खेळ मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मेगा फिनाले बंद्रा मारुती न्यू 40 प्लस कालेर आयोजित जॉय कुमार युवा प्रतिष्ठान क्रिकेटचा 16 मेगा फिनाले मित्रांनो आपण पाहतोय. आणि आता ज्यांचं व्यासपीठावरती शुभ आगमन झालेलं आहे भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे साहेब. ठाणे जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आरसी पाटील फाउंडेशनचे सर्वे सर्वा सन्माननीय आरसी पाटील साहेब. त्यानंतर भारतीय कामगार सेना सरचिटणीस कृष्णकांतजी कोंडलेकर साहेब. त्यानंतर राजेंद्र मोरे साहेब संलग्न लेबर कामगार संघटना भारत सरकार. त्याबरोबर प्रताप पाटील साहेब. या सर्व मान्यवरांचं मी सस्नेह मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. त्यानंतर कृष्णकांतजी इताडकर असतील, रमेशजी पाटील साहेब असतील, जनार्दनजी तरे साहेब असतील. त्यानंतर निश्चितच दसरजी म्हात्रे साहेब असतील, आमचे विनोदजी मुकादम असतील. या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. मित्रांनो आपण पाहतोय मेगा फिनाले
मंदिरा मारुतींनी 40 प्लस आयोजित जॉय कुमार युवा प्रतिष्ठान चषक 20-20। पहिली इनिंग संपलेली आहे मेगा फिनालेची आणि पहिल्या इनिंग मध्ये इगल स्पोर्ट खाडी संघाने 45 धावा करून 46 धावांचं लक्ष्य 4 षटकांमध्ये ठेवलेले आहे। त्वरित चित्रांकन लावून घ्या इगल स्पोर्ट खाडी संघाचे कर्णधार प्रदीप तसेच सर्व खेळाडू त्वरित चित्रांकन लावून बॅट वरून आले होती, चेंडू खाली निघून गेला होता। इष्टरक्षक दया तंगड्याच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपात धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पहिला चेंडू स्वरूपात हातलतोय प्रदीप तांगडी इगल्स फॉर खाडी या संघाचा शॉर्ट रन अप ओव्हर द विकेट बंदरे मारुती एंडच्या टोकाकडून चेंडूवर एनर्जी लागली होती। चेंडू इष्टरक्षकाच्या मागे गेला होता। शॉर्ट थर्डमॅन डिझनचा शतरक्षक दक्ष होते। स्ट्राइक रोटेट करण्याची संधी होती हरिदास याच्यावर। एका धावीनी संघाच्या फलकावर धावांचा श्रीगणेश झालेला आहे तो सचिन स्पॉट पूर्णा। प्रदीप तांगडी खास करून गुगलीसाठी प्रसिद्ध आहे, व्हेरिएशन आहे त्याच्या गोलंदाजीमध्ये। कधी बाहेर कट करतो तर कधी इन स्विंगर झपकन आत येणारा इन स्विंगर टाकत असतो। जबरदस्त गोलंदाजी नेहमीच केलेली आहे आपल्या संघासाठी सिल्वर आर्म ऑफ न्यू 40 प्लस प्रदीप तांगडी। प्रदीप अविनाशाच्यासाठी शतकातील पुढील चेंडू जेल घेण्याचा प्रयत्न असफल ठरतोय। मिड ऑफ वर चांगलं शतरक्षण मी तर म्हणेन। एका दावीनी स्ट्राईक रोटेट केली आहे की मागच्या सामन्यातील सलग 4 चेंडूवर ज्यांनी 4 षटकार पेश केले होते तो फलंदाज अविनाश। सन्मान्य सुरेश बालेमामा म्हात्रे साहेबांचं या क्रीडानगरीमध्ये शुभ आगमन होते। ठाणे जिल्हा परिषदेचे सदस्य धर्मवीर मित्र मंडळ भिवंडीचे सन्माननीय अध्यक्ष
आणि माजी सभापती बांधकाम आणि आरोग्य समिती ठाणे जिल्हा सन्माननीय सुरेश बाळेमामा मात्रे साहेबांचं बंद्रे मारुती केडानगरीमध्ये शुभ आगमन होते. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. साहेब आपला बंद्रे मारुतींनी 40+ कल्याण संघाच्या वतीनं जॉयकुमार युवा प्रतिष्ठान चषकामध्ये आपला मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. तर या ठिकाणी आगमन होत आहे सुरेजी गोपीनाथ मात्रे उर्फ सर्वांचे लाडके बाळ्या मामा यांचं आगमन होत आहे. आगरी सम्राट आगरी माणसाच्या गळ्यातील ताई सुरेजी गोपीनाथ मात्रे उर्फ सर्वांचे लाडके बाळ्या मामा या क्रीडा नगरीमध्ये आपलं सहर्ष सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. जय कुमार युवा प्रतिष्ठान 2020 या स्पर्धेमध्ये मामा आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. बंद्रा मारुती कालेर या 40+ संघाच्या वतीने वेलकम सुस्वागतम. सन्माननीय बाळे मामा साहेबांचं इथं शुभ आगमन झालेलं आहे. आमच्या शांताराम मोरे साहेब देखील व्यासपीठावरती आहेत. कृष्णकांजी कोंडलेकर साहेब आहेत. आरसी पाटील साहेब देखील आहेत. प्रताप पाटील साहेब व्यासपीठावरती आहेत. रमेशजी पाटील साहेब व्यासपीठावरती आहेत. प्रथम साहेब व्यासपीठावरती आहेत. पंच सामना सुरू करा, पंच सामना सुरू करा. तर निश्चितच आपण व्यासपीठावरती शुभ सन्मान करणार आहोत. भारतीय कामगार सेनेचे ज्येष्ठ सरचिटणीस आणि ज्येष्ठ शिवसैनिक कृष्णकांजी कोंडलेकर साहेबांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून शुभ सन्मान करणार आहोत. मी संतोष साहेबांना विनंती करतोय की आपण कृष्णकांत कोंडलेकर साहेबांचं आपल्या बंद्रे मारुतींनी 40+ कल्याण संघाच्या वतीनं विशेष स्वागत आणि सन्मान करायचं आहे. कृष्णकांजी साहेबांचं राजकारणातील अजात शत्रू असं साहेबांना म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाहीये. एक आदरणीय व्यक्तिमत्व शिस्तबद्ध व्यक्तिमत्व ज्येष्ठ नेते शिवसेना कृष्णकांजी कोंडलेकर साहेब त्यांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. संतोषजी पाटील यांच्या शुभ हस्ते. निश्चितच आपल्या भिवंडी तालुक्यातील काही नामांकित व्यक्ती आपल्या व्यासपीठावरती आपल्याला सर्व एकत्र पाहायला मिळत आहेत. कृष्णकांजी कोंडलेकर साहेब आपण आलात, आपले अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिली. मी आपलं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीनं खूप खूप आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. मात्र चेंडू हवे ते आणि पहिला मोठा धक्का लागतोय सचिन कोटुंना संघाला. अविन जातोय खेळपट्टी सोडून. आपण पाहू शकतो आपल्या व्यासपीठावरती भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे साहेब, ठाणे जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आरसी पाटील साहेब, त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य सभापती बांधकाम आणि आरोग्य समिती तसेच धर्मवीर मित्रमंडळाचे सन्माननीय अध्यक्ष सुरेश बाळेमामा मात्रे साहेब, त्यानंतर निश्चितच पुढील स्वागत सन्मानाकडे आपण बोलतोय. आपले ठाणे जिल्ह्याचे ज्येष्ठ आणि आरसी पाटील फाउंडेशनचे सर्वे सर्वा सन्माननीय आरसी पाटील साहेबांचं विशेष स्वागत आणि सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. संतोषजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपले ठाणे जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते सर्वांचे लाडके आरसी पाटील साहेब यांचा विशेष शुभ सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. क्रिकेटवर ज्यांचं नेहमीच प्रेम राहिलेलं आहे, क्रिकेटच्या कुठल्याही स्पर्धेसाठी नेहमी आवर्जून उपस्थित असतात असे सन्माननीय आरसी पाटील साहेब. यानंतर भिवंडी ग्रामीणचे आमदार सन्माननीय शांताराम मोरे साहेबांचं इथं विशेष स्वागत आणि सन्मान केला जातोय. या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन मोरे साहेबांचं देखील विशेष स्वागत सन्मान करण्यात आले.
त्यानंतर ठाणे जिल्हा परिषदेचे सदस्य माजी सभापती बांधकाम आणि आरोग्य समिती तसेच धर्मवीर मित्र मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय सुरेश बाळेमामा म्हात्रे साहेबांचं देखील इथे विशेष स्वागत आणि सन्मान व्यासपीठावरती केलं जात आहे. सर्व सर्वच मान्यवरांचे पुन्हा एकदा खूप खूप आभार. या स्पर्धेमध्ये आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल चंद्रमौंटी कार्य संघाच्या वतीने आपला खूप खूप आभार. त्यानंतर राजेंद्र मोरे साहेब संलग्न लेबर कामगार संघटना भारत सरकार साहेबांचा देखील शुभ सन्मान यापुढे केले जाणार आहे. राजेंद्र मोरे साहेब भारत सरकारचे संलग्न असे लेबर कामगार संघटनेचे सदस्य आहेत. त्यानंतर ठाणे जिल्ह्याचे युवा मोर्चाचे उपाध्यक्ष ज्यांना अग्रिभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले होते असे आपले भिवंडी न्यू 40+ संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष प्रताप पाटील साहेब यांचा देखील इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. ठाणे जिल्हा भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष अग्री उद्योजक आणि अग्री भूषण यांना सन्मानित केलं होतं असे आमचे प्रताप पाटील साहेब यांचा देखील इथे शुभ सन्मान. त्यानंतर पंचायत समिती विद्यमान सदस्य विनोदजी मुकादाम यांचा तर धन्यवाद. आपण जाऊया मैदानामध्ये, सामना सुरू आहे. मेगा फिनाले, दोन संघ, एक संघ आपण पाहतो याच परिसरातील संघ सचिन स्पोर्ट पूर्णा आणि एक संघ दुरून आलेले तो इगल स्पॉट कार्डी. मेगा फिनाले 46 धावांचं लक्ष आहे आणि पहिल्या शतकाचा खेळ संपलेला, दुसऱ्या शतकाला नुकतंच प्रारंभ झालेला आहे. धाव संख्या आहे ती फक्त आणि फक्त 2 बाद 4 धावा. बंद्र्यावरती न्यू 40+ वतीने किंवा कबड्डीचा स्पर्धा असो या क्रिकेटचा, आमच्या या स्पर्धेमध्ये वेगळाच उपक्रम असतो हे आम्ही मुद्दाम सांगू इच्छितो. विघ्नेश देवीदास चौधरी कबड्डीमध्ये त्यांची ठाणे जिल्ह्यामध्ये कर्णधारपदी निवड झाली, त्यांचा देखील आम्ही सत्कार आयोजित करण्यात आलेला आहे. तसे विजया सुनील पाटील या माझे परममित्र सुनील पाटील यांच्या कन्या आहेत, त्या कुस्तीमध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवलं जिल्ह्यामध्ये, त्यांचा देखील आम्ही सत्कार आयोजित केलेला आहे. तसेच आग्री महोत्सव म्हणून साहित्य क्षेत्र पुरस्कार ज्यांना मिळाले आहे ते ज्ञानेश्वर चिकरे सरजी माझे परममित्र आणि उत्तम असे समालोचक यांचा देखील आम्ही सत्कार करू इच्छितो. तसेच आग्री ग्रंथालय ज्यांची सुरुवात केली असे सर्वेश रवींद्र पाटील यांचा देखील आम्ही इथं सत्काराचा कार्यक्रम ठेवलेला आहे. तस सर्वेश तरे चुकीची दुरुस्ती. तसेच सन्माननीय प्रताप शेठ पाटील आमच्या बंद 40+ अध्यक्ष आणि आग्री समाज उद्योजक म्हणून त्यांची ठाणे रायगडमध्ये निवड झाली, त्यांचा देखील आम्ही सत्कार आयोजित केलेला आहे. आमच्या मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करू इच्छितो. बघा मित्रांनो, बांद्र्या मारुती कालनेर संघाचा संतोष पाटील यांचा उपक्रम कामगिरी, चांगली कामगिरी केलेली आहे त्या आदिवासी समाजामध्ये भिवंडीमध्ये, त्यांचा स्वागत केलेलो असो किंवा कलाकार असो किंवा उद्योजक असो, सर्वांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान त्यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून केलेलं आहे. खूप खूप धन्यवाद बांद्र्या मारुती कालनेर संघ आणि खूप खूप धन्यवाद संतोषजी पाटील. निश्चितच खरोखरच जे सत्कार मूर्ती आहेत ज्यांनी आपल्या गावाचं नाव या भिवंडी तालुक्यात नाही तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये नाव लौकिक केलेले, अशा सर्व क्रीडा क्षेत्रातील साहित्य क्षेत्र असो उद्योजक असो या मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष स्वागत आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाणार आहे.
ठाणे जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते हरसी पाटील, ठाणे जिल्हा परिषदेचे सदस्य माजी सभापती, बांधकाम आणि आरोग्य समिती, तसेच धर्मवीर मित्र मंडळ भिवंडीचे सन्माननीय अध्यक्ष सुरेश बाळेमामा मात्रेसाहेब, त्यानंतर आमचे रमेश पाटील साहेब असतील, जनार्दन तरे साहेब असतील, दसरजी मात्रेसाहेब असतील, प्रताप पाटील साहेब असतील, सुशांतजी इतळकर असतील, तसेच राजेंद्रजी मोरे साहेब असतील, भागीरथजी मात्रे, विनोदजी मुकादाम, दीपकजी चौधरी आणि निश्चितच विनोदजी मुकादाम यांच्याकडून आमच्या या स्पर्धेसाठी रोख रक्कम 5,000 रुपये धनादेश आलेले आहे. धन्यवाद विनोदजी मुकादाम, सदस्य आहेत पंचायत समिती भिवंडी. अगदी बरोबर आहे, कारण की इथे कुठल्याही तिसऱ्या पंचांची उपलब्ध नाहीये. प्लीज मैदानी पंच जो निर्णय देतील तो दोन्ही संघाच्या खेळाडूंनी मान्य करायचा आहे. पंचायत जो निर्णय देतील तो दोन्ही संघाच्या खेळाडूंनी मान्य करायचा आहे. प्लीज
नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि आमच्या चॅनल सोबत राहण्यासाठी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. वेगाने तो काऊ शकतो. शालेय जगदीश पाटील नर्सरी व्हिडिओ पाहण्याकरता आमच्या एज्युकेशनल चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. जेव्हा तुम्ही कुठलाही चेंडू खेळत नाही तेव्हा बाद होतात तेव्हा डायमंड डक असं म्हटलं जातं. डायमंड डक वर बाद होतोय जगदीश पाटील. तर धावसंख्या झालेली आहे 5. चेंडू टाकून झालेले आहेत आतापर्यंत. ₹10,000 सुशनी तळकर भिवंडी शिवसेना उपतालुका प्रमुख यांच्याकडून ₹20,000 आणि या स्पर्धेमध्ये ज्यांनी चेंडूंची व्यवस्था केली असे आमचे सन्माननीय अजय म्हात्रे वासुदेव म्हात्रे यांचा देखील खूप खूप आभार. त्यानंतर या स्पर्धेमध्ये लाईव्ह टेलिकास्टची सोय देखील आम्हाला करून दिली होती सुशान इतगड साहेबांनी. त्यानंतर भारत पाटील यांच्याकडून ₹5,000 उद्योगपती काल्लेर. त्यानंतर HD यादव RMP लॉजिस्टिकचे डायरेक्टर मॅनेजर यांच्याकडून ₹3,000 आणि या स्पर्धेमध्ये समालोचक पंच कमिटी लाईव्ह टेलिकास्ट यांची जेवणाची उत्तम व्यवस्था हॉटेल तलाव गार्डन प्रोप्रायटर प्रकाश उमरटकर साहेबांच्याकडून केली होती. त्यानंतर रिक्की मंडप डेकोरेटर पैरिस पाटील वंदना DJ प्रमोद मेस्त्री आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांनी पुण्याचा वाटा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती विनायक गोवर्धन पाटील. त्यानंतर भारत सरकार खाद्य समितीचे सदस्य राजेंद्र भोकरे साहेब यांनी ₹15,000 तसेच विनोदजी मुकादम यांनी आम्हाला ₹5,000 धनादेश आत्ताच आमच्याकडे सुपूर्द केलेले पंचायत समितीचे विद्यमान सदस्य आहेत. त्यानंतर गोरखनाथजी जोशी ₹1,000 राजेंद्र रघुनाथ पाटील अध्यक्ष विजयराज वाराई कामगार संघटना काल्लेर ₹5,000. त्यानंतर नितीन शाह ₹1,000 हरिदास पाटील पोलीस पाटील काल्लेर यांच्याकडून ₹500 योगेशजी मालेसाहेब ₹3,000 अमोलजी तरे राष्ट्रीय खेळाडू कबड्डी ₹1,000 राकेश पाटील VN इंटरप्राइजेस ₹3,000
आणि स्नेहा देवेंद्र पाटील विद्यमान उपसरपंच कल्लेर 2100 रुपये. धन्यवाद. ओ टू चिकने सर. चांगला फटका होता डीप एक्स्ट्रा कवर आणि मिड ऑफ लॉंग ऑफ यांच्यामध्ये. आता मात्र एष्ट्या उडवल्या जात आहेत आणि कपिल धावबाद, कपिल हे धावबाद झालेले आहेत. धावसंख्या 2 मात्र पुढे सरकलेली, धावसंख्या झालेली आहे दुहेरी अंकामध्ये 10 धावा धावपलकावर लागलेले आहेत. 9 स्पर्धांनी जे 2 संघ खेळत आहेत त्यांनी अजूनही मात्र प्रथम क्रमांकाचं चषक पटकावला नाही आहे. दोन्ही संघांनी एक एक उपविजेतेपद पटकावलेले आहे. दमन चषक पूर्ण संघ, तर झरीमरी आलिमगार बबनशेठ प्रतिष्ठान चषक इगलस्फोट खाडी. पाहूया जय कुमार युवा प्रतिष्ठान चषकाचा मानकरी कोण. सचिन स्पोर्ट पूर्ण संघ 2 वेळा उपविजेता ठरलेला आहे. ड्राईव्ह केलेला चेंडूला बॉलर बॅक ड्राईव्ह आणि इगलस्फोट खाडी संघ 1 वेळा उपविजेता ठरलेला आहे. हे दोन्ही संघ सचिन स्पोर्ट पूर्ण संघ 3 वेळा अंतिम फेरीमध्ये पोहोचलेला आहे. इगलस्फोट खाडी संघ 2 वेळा अंतिम फेरीमध्ये पोहोचलेला आहे. मात्र दोन्ही संघांना अंतिम विजेतेपद पटकावता आलेलं नाहीये. संजय लेफ्ट आर्म अराउंड द विकेट गोलंदाजी करतोय. गोलटप्प्याचा चेंडू हेलिकॉप्टर शॉट, पुन्हा एकदा बॉलर बॅक ड्राईव्ह नाही. इथून या 2 चेंडूवरून या सामन्याचं चित्र पूर्णपणे स्पष्ट होताना दिसतंय. कारण 2 चेंडू डॉट गेल्यानंतर आता मात्र धावपळकाव धावा आहेत 10, अजूनही 36 धावा करायचे आहेत. चेंडू शिल्लक आहेत 8 चेंडू, 36 धावांची आवश्यकता. विकेट टू विकेट असा मारा पाहायला मिळतोय चिकने सर. अतिशय चांगली धारदार गोलंदाजी संजयच्या माध्यमातून. अप्रतिम फुल्लेंचे चेंडू हातलतोय बजरंग पाटील याच्यासाठी. संजय आता मात्र चेंडूला खेळून काढलेला आहे. मिड विकेट मिड ऑन यांच्यामध्ये काऊ कॉर्नरला चेंडू जातोय. प्रदीप आहे तिथं दक्ष आहे आणि प्रदीप सारखा क्षेत्ररक्षक खेळाडू इथे चूक करू शकत नाही. चेंडू शिल्लक आहेत 7, जिंकण्यासाठी धावा 35, मिशन इम्पॉसिबल. मात्र इम्पॉसिबल शब्दाचा अर्थ आय एम पॉसिबल असं कधी कधी करून दाखवत असतात खेळाडू फलंदाज. पुन्हा एकदा संजय आपल्या गोलंदाजी मार्क वाढ लेफ्ट आर्म अराउंड द विकेट. यावेळी मात्र येस आय एम पॉसिबल, लॉंग ऑन सीमा रेषा क्लिअर, जॉय कुमार षटकार. शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 29 धावांची आवश्यकता. खेळपट्टी थंड झालेली आहे, मैदान शांत आहे, हवा पूर्णपणे या ठिकाणी थांबलेली आहे आणि 6 चेंडूमध्ये 29 धावा करणं म्हणजे तारीवरची कसरत आहे. मात्र बजरंग पाटील करून दाखवायचा आहे. गोलंदाजीमध्ये कोण येतोय बघूया. क्षेत्ररक्षण लावून घ्या गोलंदाज योगेश. योगेशलाही करून दाखवायचंय. मात्र ऍडव्हान्टेज असेल योगेशला कारण 6 चेंडू आणि 29 धावा. नवीन 40+ क्रिकेट संघटनेच्या इतिहासामध्ये अजून शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडूमध्ये 29 धावा झालेल्या नाहीयेत. 8 वर्षाचा इतिहास आहे मित्रांनो. फक्त आणि फक्त 7 संघाने ही नवीन 40+ क्रिकेट संघटना सुरू झाली होती. बजरंग पाटील 10 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 8 धावा केलेल्या आहेत. आता मात्र या संघटनेचा विचार केला तर 30 पर्यंत संघ समाविष्ट झालेले आहेत आणि हे रोपटं लावलं होतं आदरणीय सन्माननीय श्री प्रतापदादा पाटील यांनी. ह्यावेळी मात्र फ्लिक केलेल्या चेंडूला मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण. धाव मात्र मिळते फक्त आणि फक्त 1. धावसंख्या 1 पुढे सरकते. धावसंख्या झालेली 18. 5 चेंडू 28 धावांची आवश्यकता. February 11, 2012 रोजी ही संघटना सुरू झाली मित्रांनो. शॉर्ट चेंडू, मी तर म्हणेन की असा लॉलीपॉप चेंडू नसता भेटला. शॉर्ट चेंडू होता, हळूवार चेंडू होता, पुल करण्याचा प्रयत्न केला होता. निघून जातो एसटी रक्षकाकडे. स्वप्न जवळजवळ भंगलेलं आहे सचिन स्पोर्ट पूर्ण संघाचं. मात्र इगल स्पोर्ट संघाने
खाडी संघाने काय जबरदस्त परफॉर्मन्स केलेला आहे. सोया शेर जाग गया. आता मात्र चेंडूला खेळून काढलेले काऊ कॉर्नरच्या वरून थेट सीमारेषेच्या बाहेर जॉयकुमार षटकार. प्रेक्षकांची संख्या बघितली तर मोठ्या संख्येने प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित होते आणि नक्कीच सचिन स्पोर्ट पूर्ण संघाचे पाठीराखे मोठ्या संख्येने आले होते. निराश झालेले आहेत. या षटकाराने धावसंख्या होते 25. जिंकण्यासाठी अजूनही 3 चेंडू 21 धावांची आवश्यकता. बघा, बाद झाला फलंदाज एका धावेवर हरिदास, बाद झाला अविनाश एका धावेवर आणि त्याचं नुकसान आपण पाहतोय सचिन स्पोर्ट पूर्ण संघाला झालेलं. तसा प्रमोदही शून्यावर बाद झाला होता, मात्र प्रमोदची जागा, प्रमोदची जी उणीव होती ती प्रदीपने भरून काढली होती. प्रदीपने वैयक्तिक 19 धावा केल्या 3 षटकारांनिशी. यावेळी मात्र चाबूक फटका, पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, जॉयकुमार षटकार. बॅक टू बॅक दुसरा षटकार. आता मात्र धावा झालेले आहेत 31. 2 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता. कल्याण केनी सर पुन्हा एकदा आठवण होते त्या सामन्याची, एका चेंडूमध्ये जिंकण्यासाठी धावा हव्या होत्या 14. कानाई पाये संघाविरुद्ध वीरताना दापोडे संघाला तो चेंडू पूर्ण नव्हता, त्या 14 धावा झाल्या होत्या. 2 चेंडू जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता. इथून जर पराभूत करू शकतो तो म्हणजे गोलंदाज योगेश. आता मात्र चेंडू हवे ते चेंडू खाली क्षेत्र रक्षक झेल सुटतोय. जवळ जवळ विजयावर शिक्कामोर्तब केलेले इगल स्पोर्ट खाडी संघ खुश. त्या ठिकाणी धर्मेंद्र तांगडी सहसचिव खुश, भरत देवलीकर खुश, विकास मुकादम कारण यांनी शेवटचा चेंडू ड्राइव्ह केलेला आहे लॉंग ऑफ सीमारेषेकडे आणि अशा प्रकारे या ठिकाणी चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन ठरतोय इगल स्पोर्ट खाडी संघ. हार्दिक हार्दिक अभिनंदन इगल स्पोर्ट खाडी. अभिनंदन 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 इगल स्पोर्ट खाडी. हार्ड लक.